कसे होत मज्जत आहेत का हे आहेत ना बाळांनो माझ्या घरच्याच भेंड्या आहेत आणि मी आहेत ना सकाळीच मळ्यातून तोडून आणल्यात पाना किती ताज्या आहेत भारी आहेत भेंड्या आज आहेत ना मी भेंड्या आणल्यात ना तर मी तुम्हाला भेंडी पासूनच रेसिपी बनवून दाखवणार आहे आज आपण आहे ना बनू मसाला दही भेंडी बनवू भेंडी आपण घरी बनवतो ना तर साधीच भेंडी बनवतो हिरवी मिरची शेंगदाण्याचा कूट लसूण घालू मग आता आपण आहे ना काहीतरी वेगळी भेंडी बनवूया ही भेंडी आहे ना खायला खूप भारी लागती चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू भेंडी आहे ना मी स्वच्छ धुतलेली आणि मी जशी कापते ना आता कापायची भेंडी मी गॅसवर कढई ठेवली त्याच्यात थोडं तेल घालू आता ही भेंडी घालू तिला 2 मिनिटं छान तेला मध्ये परतून घेऊ ही मसाला दही भेंडी आहे ना खायला इतकी छान लागते ना लहान मुलांच्या पासून तो मोठ्या माणसापर्यंत आवडीने खातात आता या भेंडीला काढून घेऊ सुरुवातीला अद्रक आणलं लसूण टेसून घेऊ कढई मध्ये थोडस तेल घालू आता ही मोहरी घालू आणलं लसूण घालू जिरे आता ही कांदा आणि मिरची घालू एक चमचा कसुरी मेथी घालू मुठभर हिंग घालू इलायची लवंग घालू तेजपत्ता घालू 2 टमाटे आहेत ना मिक्सरला बारीक केले ते घालू एक चमचा लाल मिरची पावडर 1 चमचा धना पावडर 1/2 चमचा हळद 1 चमचा गरम मसाला याला आहे ना आता छान मिक्स करून घेऊ मसाले छान परतले तर आता 1 वाटी दही घालू याला चांगलं मिक्स करून घेऊ एक वाटी पाणी घालू याच्यात चवीप्रमाणे मीठ घालू याला आहे ना मध्यम गॅसवर 2-3 मिनिटं चांगलं उकळून घेऊ याच्यामध्ये ना ही परतलेली भेंडी घालू भेंडी जरी आपण डायरेक्ट टाकली असती ना तर ती चिकट झाली असती म्हणून आपण आधी तेलात परतून घेतली ही भेंडीला आहे ना छान 5 मिनिटं उकळून घेऊ आपली भेंडी छान शिजली आता आपण ना गॅस बंद करू आता ही वरून हिरवी कोथिंबीर घालू आपल्या भेंडीचा आहे ना खूप छान सुगंध येऊन राहिलाय घरभर सुगंध येतोय आता या भेंडीच्या भाजीला आहे ना आपण वाढून घेऊ एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये वाढून घेऊ मसाला दही भेंडी तयार आहे तुम्ही चपाती सोबत खा पुरी सोबत खा खूप छान लागते खायला तुम्ही ना ही भेंडी आहे ना अशी लहान मुलांच्या डब्याला सुद्धा बनवून देऊ शकतात खूप छान लागते खायला पाह ना ही भेंडी किती झटपट बनवती आणि तुम्हाला ना जशी जेवढी पातळ घट्ट अशी पाहिजे अशी बनवायची तुम्ही ना ही भाजी नक्की बनवा खा
आणि तुमची भाजी कशी झाली मला आहे ना कमेंट करून नक्की सांगा. हसा खेळा, खूप खूप मजा करा. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला. बाय बाय बाळांनो. आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हेज आणि नॉन व्हेज. आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले इकरीसाठी. हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी. खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा. तुम्हाला मसाले कसे वाटले हे आहेत ना आजीशी शेअर करा.